जागतिक महासत्ता होण्याकडे भारताची वाटचाल सुरू असताना माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशात पायाभूत सुविधांमध्ये एकाहून एक सरस असे प्रकल्प साकारले जात आहेत. हम समुद्र और पहाड़ों को चुनौती देते हुए एक के बाद एक इंजिनियरिंग मार्ग तयार कर रहे हैं और वो भी रिकॉर्ड समय. याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र देखील पायाभूत सुविधांमध्ये नवे उच्चांक गाठत आहे. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या विकासाच्या ध्येयासक्तीतून प्रेरणा घेत बृहन्मुंबई महानगरपालिकेनं मुंबईतील वाहतुकीला वेग देण्यासाठी मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हाती घेतला आहे. सुमारे 53 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प दक्षिणेकडे मरीन ड्राईव्ह ते उत्तरेकडे दहिसर आणि पुढे मीरा भाईंदर पर्यंत सुलभ वाहतुकीसाठी एक सक्षम उपाय ठरणार आहे. दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाण पुलापासून सुरू होऊन वरळी वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या सुमारे 10.5 किलोमीटर लांबीच्या मुंबई किनारी रस्त्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. हा संपूर्ण प्रकल्प सुमारे 14,000 कोटी रुपयांचा आहे. यातील संपूर्ण मार्ग 8 पदरी तर बोगद्यातील मार्ग 6 पदरी असणार आहे. या अनोख्या प्रकल्पात भराव भूमी, एकल खांब म्हणजे मोनोपाईल रचनेवर स्थित पूल, उन्नत रस्ता, मलबार हिल खाली भुयारी जुळे बोगदे आणि वादळ व लाटांपासून संरक्षणासाठी समुद्री भिंत, अमरसंग, हाजी अली आणि वरळी येथे आंतरमार्गिका अर्थात इंटरचेंज देखील बांधण्यात आले आहे. या प्रकल्पाचा महत्वाचा भाग म्हणजे प्रियदर्शनी पार्क ते मरीन ड्राईव्ह पर्यंत 2 किलोमीटर लांबीचे आणि अंदाजे 11 मीटर अंतर्गत व्यासाचे जुळे बोगदे, भारतातील सर्वात मोठं असं बोगदा खनन संयंत्र अर्थात TBM मावळाच्या मदतीनं स्वराज्य भूमी म्हणजेच गिरगाव चौपाटी येथे पृष्ठभागापासून 25 मीटर खाली तर मलबार हिल येथे जमिनीखाली 75 मीटरवर हे बोगदे बांधण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकल्पामुळे वरळी ते मरीन ड्राईव्ह प्रवासाचा वेळ सध्याच्या 40 मिनिटांवरून आता केवळ 9 मिनिटांवर येणार आहे. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवारजी यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र शासनानं या प्रकल्पाला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता दक्षिण असं नाव दिलं आहे. या प्रकल्पातील वरळी ते मरीन ड्राईव्ह पर्यंतची सुमारे 9 किलोमीटर लांबीची दक्षिण वाहिनी मार्गिका माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते खुली करण्यात येत आहे.